श्री गुरु चरित्र अध्याय आठवा मतिमंद इप्रपुत्रावरती कृपा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका मी तुरा श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो। आई श्रीपाद येथे गोकर्णास 3 वर्ष गुप्तपणे राहिले। मग 4 महिने श्रीशैल पर्वतावरती राहिले। त्यानंतर ते कृष्ण आणि गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले। तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली। त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे, अंबिका ही त्याची पत्नी। त्यांची मुले जगत नसत। पुढे 9 सायसांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंद बुद्धीचा होता। मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना। पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे। पुढे तो ब्राह्मण मरण पावला। विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी। एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटे। तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही, म्हणून ते त्याची उघड निंदा करायची। ते म्हणायचे, मूर्खा, अरे तू आपल्या वंशाला कलंक लावलास। तुझ्या चिंतेने पिता गेला, तुझ्यामुळे मातीवर भिक्षेची वेळ आली, तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल। असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? अरे रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना। तो दुःखी झाला। त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला। तिलाही जगणे असह्य झालं होतं। मग दोघांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं। ती दोघे नदीवरती गेले। तेथे श्रीपाद येथे स्नान करत होते। मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली। त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत। आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या। श्रीपादांनी अंबिकेला देह त्यागाचे कारण विचारले। तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती। ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण हो एवढी कृपा करा। अंबिकेची व्यथा ऐकून श्रीगुरु कळवळले। ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समी शंकराची भावभक्तीने पूजा कर। या व्रतरूपी शिवराज्ञेने तुझे कल्याण होईल। त्यांनी तिला व्रत कथा सांगितली। उज्जयिनीचा राजा चंद्रसेन याचा जीवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता। शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता। त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचा नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे। राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत। तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते। त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला। चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली। त्या दिवशी शनिवार होता, त्रयोदशी तिथी होती। शनी प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासंग पूजा केली। त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला। गवळी वड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे म्हणून शिवालय रचले। त्या शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला। पत्री आणि फुलांनी त्यांची पूजा केली। रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली। एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हका मारूनही तो घरी गेला नाही। त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक थपाटा लावला। दगड धोंड्याचे शिवालय विस्कुटून ती तंत्रात निघून गेली। ते पाहून त्या गोप बाळाला खूप दुःख झाले। रडू लागला। आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही। तेथेच लिंग म्हणून मानलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला। त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तिथे एक रत्न खचित शिवालय उत्पन्न केले। त्या दिव्य शिवलिंग होते। शंकराने गोप बाळाला दर्शन दिले। त्याने शिवाला, माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंती केली। शंकर भगवंत म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे। पुढे तिच्यावरती भगवान विष्णू अवतार घेते, तुझे सर्व मनोरथ पूर्ण। वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त आले। महादेवाने निर्माण केलेल्या शिवमंदिराची दिव्य प्रभाव पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले।
त्यांची खूप गर्दी केली। चंद्रसेनही तिथे आला। त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले। हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पारडले। त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले। ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली। गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली। श्री गुरु श्रीपदांनी अंबिकेला शिवारी प्रदोष करी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले। तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला, त्यामुळे तो महाविद्वान झाला। त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदाने आश्चर्य व्यक्त केले। त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली। श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली। त्यानंतर अंबिका श्रीपादांना शिवस्वरूप म्हणून नित्य प्रदर्शकाली त्यांचीच पूजा करू लागली। तिच्या पुत्राचा विवाह झाला। त्याला पुत्र पुत्रादी सर्व सौख्य लाभले। गुरुकृपेने त्यांचं मात्र कल्याण झालं। अशा प्रकारे मतिमंद इप्रपुत्रावर मात्र श्रीपाद श्री वल्लभांनी कृपा केली। अशा प्रकारचा हा विलोपनीय गुरुचरित्रामध्ये असलेला आठवा परिभाग मात्र खऱ्या अर्थाने परिभागामध्ये आलेली ही कथा आपणासमोर सादर केली। जय श्री गुरुदेव दत्त। जय श्री गुरुदेव।